नमस्कार, MPSC स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उभयान्वयी अव्ययांचा एक मुख्य प्रकार, तो म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. यापूर्वी आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हा प्रकार बघितलेला आहे. आज आपण गौणत्व सूचकचे उपप्रकार बघणार आहोत. तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा बघूया. तर ही जी अव्यय आहेत ही जेव्हा एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य अशी वाक्य जोडतात तेव्हा त्यांना म्हणतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर गौण वाक्य म्हणजे नेमकं काय, तर असं वाक्य जे अर्थाच्या दृष्टीनं प्रधान वाक्यावर अवलंबून असेल त्याला म्हणतात गौण वाक्य. तर अशा प्रकारची जी एक प्रधान आणि दुसरं गौण वाक्य असं जोडण्याचं क्रम जे उभयान्वयी अव्यय करते त्याला म्हणतात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता आपण त्याचे प्रकार बघूयात. गौणत्व सूचकमध्ये पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये काही उदाहरणे बघूयात. पहिलं उदाहरण आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. यामध्ये म्हणजे हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तो म्हणाला की तो परीक्षेत पहिला आला. यामध्ये की हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. यामध्ये म्हणून हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे. म्हणजे की म्हणून हे जे उभयान्वयी अव्यय आहेत त्यामुळे प्रधान वाक्याचं स्वरूप किंवा खुलासा हा गौण वाक्याने कळतो. त्यामुळे त्याला म्हणतात स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. स्वरूपबोधकमध्ये म्हणजे की म्हणून जे अशा प्रकारचे उभयान्वयी अव्यय येतात. दुसरा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. याचे उदाहरणे आपण बघूया. तो पास झाला कारण त्याने अभ्यास केला होता. यामध्ये कारण हे उभयान्वयी अव्यय आहे, कारणबोधक उभयान्वयी अव्यय. पुढचं वाक्य आहे तो तिथे आला का की त्याला तिथे बसायला आवडते. आता यामध्ये का की हे जे उभयान्वयी अव्ययी आहे ते कारणबोधकचं काम करत आहे. तर कारणबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर असं उभयान्वयी अव्यय जे एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य यांना जोडते आणि यामधील दुसरं जे गौण वाक्य आहे ते पहिल्या प्रधान वाक्याचं कारण आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये तो पास झाला हे जे प्रधान वाक्य आहे त्याचं कारण हे गौण वाक्य सांगत आहे. कारण त्याने अभ्यास केला होता. तो तिथे आला या प्रधान वाक्याचं कारण हे काकी या उभयान्वयी अव्ययामुळे समोरील गौण वाक्यातून आपल्याला समजते. तर कारणबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये कारण, काकी, की, कारण की या प्रकारचे उभयान्वयी अव्यय येतात. कारणबोधक उभयान्वयी अव्यय बघताना नेहमी वाक्याचा अर्थ काय निघत आहे, त्याच्यातून कोणता बोध होत आहे, त्यानुसार आपल्याला ते सिलेक्ट करायचं असते. कारण यामध्ये आपण बघू शकतो की हे उभयान्वयी अव्यय सुद्धा येते आणि हे उभयान्वयी अव्यय आपण इतर प्रकारांमध्ये सुद्धा येते असं बघितलेलं आहे. त्यामुळे नेहमी त्या वाक्यामधून काय अर्थ निघतो, त्याच्यामधून कारण निघते की विकल्प निघतो हे आपल्याला बघून लक्षात घ्यायचं आहे. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय यामध्ये आपण काही उदाहरणे घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे तो पास व्हावा म्हणून आईने प्रार्थना केली. यामध्ये म्हणून हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये त्याला आराम मिळावा म्हणून कविताने रजा घेतली. यात म्हणून हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पहिल्या वाक्यामध्ये तो पास व्हावा म्हणून आईने प्रार्थना केली. यामध्ये आईने प्रार्थना केली हे जे प्रधान वाक्य आहे त्याचा हेतू किंवा उद्देश काय आहे ते कळते आपल्याला गौण वाक्याद्वारे. आणि ही जी दोन वाक्य आहेत ती म्हणून या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. तर हे उद्देश कळते म्हणून या उभयान्वयी अव्ययाला म्हणतात उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये त्याला आराम मिळावा म्हणून कविताने रजा घेतली. यामध्ये प्रधान वाक्य कविताने रजा घेतली याचा उद्देश काय होता, तर त्याला आराम मिळावा हे गौण वाक्य आणि प्रधान वाक्य हे जे आहेत ते जोडलेले आहेत म्हणून या उभयान्वयी अव्ययाने. या प्रधान वाक्याचा उद्देश आपल्याला गौण वाक्यातून कळतो, त्यामुळे या उभयान्वयी अव्ययाला म्हणतात उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. तर उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये म्हणून, सबब, यास्तव या प्रकारचे उभयान्वयी अव्यय येतात. चौथा प्रकार आहे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. उदाहरणे आपण घेतलेली आहेत,
कवितेतील पहिलं उदाहरण आहे, जर शाळेला सुट्टी मिळाली तर मी मामाकडे जाईन. यामध्ये जर, तर हे संकेत बोधक आहेत. तू या कार्यक्रमाला आलास तर मी येईन. यामध्ये तर हे संकेत बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये कष्ट घेतले की फळ मिळते, यामध्ये की हे उभयान्वयी अव्ययी आहे, जे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाचं काम करत आहे. या उभयान्वयी अव्ययांमुळं पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असलेली दाखवलेली आहे. म्हणजे जर शाळेला सुट्टी मिळाली या अटीवर तर मी मामाकडे जाईन ही गोष्ट समोरची अवलंबून आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या वाक्यामध्ये तू या कार्यक्रमाला आलास ही अट आहे, आणि ती अट जर मान्य झाली तर मी येईन अशी दुसरी गोष्ट त्यावर अवलंबून दाखवलेली आहे. जर किंवा जरीने जे वाक्य सुरू होते ते शक्यतो गौण वाक्य असते, आणि तर किंवा तरीने जे वाक्य सुरू होते ते असते प्रधान वाक्य. कष्ट घेतले की फळ मिळते, यामध्ये कष्ट घेतले ही अट दाखवून की या उभयान्वयी अव्ययाद्वारे फळ मिळते हे हा परिणाम इथे दाखवलेला आहे. त्यामुळे की इथे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाचं काम करत आहे. तर संकेतबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर या प्रकारचे उभयान्वयी अव्यय येतात. तर आज आपण स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक हे चार गौणत्व सूचकचे प्रकार बघितलेले आहेत. तर स्वरूपबोधकमध्ये आपण बघितलं की प्रधान वाक्याचं स्वरूप किंवा खुलासा हे गौण वाक्य करताना जे उभयान्वयी अव्यय जोडतात त्याला म्हणतात स्वरूपबोधक. यामध्ये एक रुपया म्हणजे 100 पैसे, तो म्हणाला की असं झालं, दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला, यातील म्हणजे की म्हणून अशा प्रकारचे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय येतात. कारणबोधकमध्ये प्रधान वाक्य आणि त्याचं कारण दाखवणारं गौण वाक्य हे या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं असते. यामध्ये हे झालं कारण तो असं म्हणाला का की तिथे तो गेला, कारण की अशा प्रकारचे कारण, का की, कारण की असे उभयान्वयी अव्यय हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. तिसरा प्रकार उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. यामध्ये प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू हा गौण वाक्याने दर्शवला जातो, आणि ही दोन वाक्य जोडण्याचं काम हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय करते. यामध्ये असं व्हावं म्हणून, असं व्हावं यास्तव, अशा प्रकारे म्हणून यास्तव हे उद्देशबोधकाचं काम करतात. चौथा प्रकारामध्ये संकेतबोधक. संकेतबोधकमध्ये आपण बघितलं की एक वाक्य जे अट दर्शवते आणि दुसरं वाक्य हे त्याचा परिणाम दर्शवते. यामध्ये जे जर, तर, जरी, तरी, की अशा प्रकारचे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय यात वापरली जातात. तर अशा प्रकारे आज आपण गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय बघितलेली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.